दुर्दशा सांडपाण्याला मार्ग नाहीत आणि घाणीच्या साम्राज्यामुळे आरोग्याची ऐसी तैसी झाली आहे, त्यामुळे विकासाची वाट पाहत असलेल्या नीलकमल नगर एकची ही आपबीती आम्ही बीसीएनच्या वतीनं उघड करीत आहे. उमरेड रोडवरील दिघोरी स्थित नरसाळा रोडवरील नीलकमल नगर एकमध्ये शासकीय अनास्था देखील उजागर होत असून परिसरवासियांनी यंदा पालिकेविरुद्ध फतवा काढला असून 2017च्या निवडणुकीवर बहिष्कार करीत मतदानालाच नकाराचा फतवा नागरिकांनी काढला आहे. दिघोरी रोडलगत नरसाळा रोडवरील नीलकमल नगर एक हा परिसर गेल्या अनेक वर्षापासून विकासाची वाट पाहत आहे. गेल्या 4 वर्षापासून हा परिसर महानगरपालिकेच्या अंतर्गत येत असून यापूर्वी हा परिसर नरसाळा ग्रामपंचायती अंतर्गत येत होता. इतर परिसरांचा विकास होत आहे पण या परिसरात अनेक विकास कामे रखडली आहेत. नाल्यांचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, याशिवाय स्वच्छतासुद्धा अशा अनेक प्रश्नांनी हा परिसर बरबटलेला आहे आणि येथील नागरिकांची ओरड आहे की महानगरपालिकेने या सगळ्या गोष्टींकडे कुठेतरी लक्ष द्यायला पाहिजे. आणि याच अनुषंगाने आज आम्ही या परिसराचा लेखाजोखा घेणार आहोत. पाहूया काय समस्या आहेत आणि काय मागणी आहे येथील या परिसरातील लोकांची. उमरेड रोडवरील दिघोरी स्थित नरसाळा रोडवरील नीलकमल नगर एक सध्या अनेक समस्यांनी ग्रासले आहे. घाणीच्या साम्राज्याचे औडंबर माजले असतानाच सांडपाण्याची व्यवस्था आणि गडर लाईन नसल्याने परिसरात आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. याशिवाय पक्के रस्ते नसल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. वर्षानुवर्ष साधी डागडुजी करण्याची तसदी घेण्यासही शासन आणि प्रशासन मागे पुढे पाहत असतात. कच्च्या रस्त्यांमुळे परिसरात येताच एखाद्या ग्रामीण भागात आल्याचे भास निर्माण होते. सोबतच उन्हाळ्याव्यतिरिक्त हिवाळा असो की पावसाळा, या काळातही पाण्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवत असून 12 महिने टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा परिसराला होत असतो. तसेच बच्चे कंपनीला खेळण्यासाठी वा वृद्धांना फिरण्यासाठी परिसरात साधे बालोद्यान किंवा एखादे मैदानसुद्धा परिसरात नाही. नरसाळा रोडसह नीलकमल नगरला धरूनच परिसरात आठवडी बाजार भरतो. दर गुरुवारी मोठ्या प्रमाणात भरणारा हा बाजार शहरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा बाजार असून तो अवैधरित्या भरतो. बाजारानंतर भाजीपाल्याचे उर्वरक रस्त्यावर, नालीत, रस्त्याच्या कडेला तसेच परिसरात टाकून दिल्याने घाणीचे साम्राज्यही पसरले जात आहे. त्यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झालाय. अशा एक ना अनेक समस्यांनी बरबटलेल्या नीलकमल नगरातील नागरिकांना विकासाची वाट असून ते स्वतः या अवस्थेबद्दल संताप व्यक्त करीत आहेत. आमच्या इथं मूलभूत सुविधांचा सगळ्यात मोठा अभाव आहे. म्हणजे आमच्या इथं पाहाल तर रस्ते नाही, नळ लाईन नाही आणि गडर लाईन तर नाहीच नाही. म्हणजे आणि पाहाल तर नुसता कचरा वगैरे येते, कचऱ्याची गाडी 1:30 येते, कधी येतेही नाही, है ना. आणि शिटी मारत मारत निघून जातो तो. म्हणजे लोकांकडे घरी अक्षरशः कचरा पडला राहतो 8-8 दिवस. ते त्यानंतर नवीन एरियामध्ये डेव्हलप सुरू आहे, आमच्या एरियामध्ये अजून काहीच नाही. आज 25 वर्ष झाले या एरियामध्ये लोकल राहून राहिले. आणि पाहाल तर नागपूर शहरापासून काही खूप दूरही नाही आहे हा एरिया. महानगरपालिकेमध्ये अजून 4 वर्ष झालेली आहे पण इथे अजून रस्ते नाही, गडर लाईन नाही, पाण्याची पण समस्या पार आहे. लोकांना दुरून दुरून पाणी आणावं लागतं प्यायचं पाणी. 4 वाजता जेव्हा सरकारी नळ येतात तेव्हा दुरून दुरून पाणी घेऊन येतात प्यायचं. यापूर्वी हा परिसर नरसाळा ग्रामपंचायतीमध्ये होता. आता म्हणजे जेव्हा 25 वर्षापूर्वी ॲज इट इज जो होता तो आजही आहे. फक्त इथे महानगरपालिकेचा या ग्राउंडवर बोर्ड लागलेला, त्याच्या व्यतिरिक्त काही झालेलं नाही. चिखल असतो रस्त्यामध्ये, धड गाड्या मोड 2 चाकी गाडीसुद्धा चालत नाही बरोबर. आणि काहीतरी म्हणजे वेळेवाकडं असं करून गड्या काढावं लागतात. धड पायदळसुद्धा चालू शकत नाही एवढं चिखल असतं या रोडवर. तरी याबाबत आम्ही वारंवार 4-5 वेळा ॲप्लिकेशन केलं, परंतु याकडे पालकमंत्र्यांनीसुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे आणि ग्रामपंचायतनी दुर्लक्ष केलेलं आहे. आता ग्रामपंचायत बिन अबालिश झाल्यामुळे आता हा प्रश्न कोणाकडे मांडावा हा प्रश्न आहे आमच्याकडे. सदर परिसर 25 वर्षापूर्वी बसले असून गत 25 वर्षात परिसर होता त्याच स्वरूपात आजही आहे. नुकतेच 4 वर्षापूर्वी महापालिकेने परिसरात आपला झेंडा रोवून नीलकमल नगर आपल्या हद्दीत घेतले. त्यापूर्वी हे परिसर नरसाळा ग्रामपंचायतीत येत होते. मात्र आजचा गायत या परिसराच्या विकासासाठी ना ग्रामपंचायतीला जागाली आणि आता ना पालिकेला जाग येत आहे. विकास कामांसाठी नागरिकांनी समस्यांचे पत्र, अर्ज, तक्रारी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि महानगरपालिका तसेच पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात पोहोचते केले. मात्र दरवेळी पदाधिकारी, नेते मंडळी आदींनी केवळ पोकळ आश्वासन दिल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आम्हाला फक्त 3 गोष्टींची आवश्यकता आहे. एक म्हणजे पाणी,
प्यायचं पाण्याशिवाय काहीच होणार नाही. त्याच्यानंतर गडर लाईन, ठीक आहे, त्याच्यानंतर रस्ते. या तीन गोष्टी मूलभूत सुविधा या आम्हाला अत्यंत गरज आहे. बाकी आमचं काही तक्रार नाही आहे. यासाठी तुम्ही शासन स्तरावर काही अर्ज केले असेल? हो, बरेच अर्ज झालेले आहे. म्हणजे तुम्हाला काहीच नाही अजून बनतं, काहीच नाही. फक्त आश्वासन दिलेलं आहे की ठीक आहे, यांचं काम करून द्याल, यांच्या एरियामध्ये जाऊन बघून घ्या, करून घ्या, होऊन जाईल, निधी आलेला आहे. बस याच्या व्यतिरिक्त काही आश्वासन मिळालेलं नाही आहे. म्हणजे जो 25 वर्षापूर्वी जो एरिया होता तोच आज आहे. म्हणजे अजूनही काही चेंजेस नाही आहे. गेल्या 25 वर्षापासून ॲज इट इज आहे. फक्त फर्स्ट सेकंड मजली झाली आहे. एका मजलीचं 2 मजली चढलेली आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त काही नाही, घरं जेवढ्या तेवढेच आहे. काही नवीन बांधकाम सुरू आहे. तसं नळाचा प्रॉब्लेम आहे, नळाची लाईन नाहीच, गडर पण नाही आहे. आणि इथे मार्केट भरतं, बाजार भरतो दर आठवड्याला गुरुवारला. आणि त्या बाजारामुळे एवढी घाण होते आणि लोकांना याय जायला खूप तकलीफ होते. म्हणजे अक्षरशः आमची गाडी, 4-व्हीलर गाडी यायची असली तरी ती येऊ शकत नाही. मुलांना त्रास होतो. आणि तो बाजार आहे हा इलिगल आहे. तो बाजार इथे त्यांना कुठे जागा त्यांना द्यायची आहे, काय करायची आहे, ती त्यांनी कॉर्पोरेशनने जागा द्यावा आणि तिथे बाजार भरवावा. इथले राहणाऱ्या नागरिकांना का बरं त्रास द्यायचा आणि त्यांना वेठीस का धरायचं? आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की इथल्या समस्या ज्या आहे, 4 वर्षापासून कॉर्पोरेशनमध्ये येऊन एकही समस्या दूर झालेली नाही. त्यांनी त्या दूर कराव्या. बस आता 2017 महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, तर त्या निवडणुकीच्या अंतर्गत ज्या प्रभाग पद्धतीने ज्या निवडणुका होणार आहेत, तर त्या अनुषंगाने येथील परिसर हा कुठल्या तरी एका प्रभागात गेला, कुठल्या प्रभागात गेलेला आहे हे आम्हाला सध्या तरी काहीही आम्हाला माहिती नाही. आणि इथे येऊन कुणी सांगितलं नाही आम्हाला की या कुठल्या प्रभागामध्ये तुमचा विभाग येतो. आम्हाला कुणी सांगेल तेव्हाच आम्हाला माहीत होईल ना. किंवा कॉर्पोरेशनने किंवा कुणी पेपरमध्ये जाहीर करायला पाहिजे की हा प्रभाग नरसाडा विभाग, हा प्रभाग या प्रभागामध्ये गेलेला आहे. तो त्यांनी केलेला नाही तर आम्हाला घरबसल्या कसं काय समजणार? ह्या समस्यांचं निवारण कॉर्पोरेशनने करावं, आमदारांनी करावं आणि पालकमंत्र्यांनी करावं, एवढीच आमची आशा आहे, बाकी काही नाही. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पंचायत समितीचे सभापती अजय बोडारे यांच्या टेबलवर पत्र पोहोचले खरे, परंतु अद्याप हे पत्र टेबलवरच धूळ खात असल्याचे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. नाही, अजूनपर्यंत तर काहीच नाही. कारण आम्ही आमच्याकडनं प्रयत्न केले, आम्ही अप्लिकेशन पण दिलं आमच्याकडनं, म्हणजे पालकमंत्र्यांना सुद्धा पण अप्लिकेशन दिली आहे, पण अक्षरशः काहीच होऊन नाही राहिला. पालकमंत्र्यांनी काहीच नाही, त्या बोडारेंना सांगितलं आहे की यांचं काम करून द्या, पण बोडारेने सुद्धा याकडे काहीच केलेलं नाही. बोडारे इथल्या कुठल्या काय पोस्ट साठी आहेत? बोडारे सभापती आहेत पंचायत समितीचे. त्यांच्याकडे तुम्ही तक्रार नाही केली? त्यांच्याकडे दिलेली आहे आम्ही तक्रार. काय म्हटलं त्यांनी? करून देतो म्हणाले, इथले निधी आलेला आहे म्हणतात या रोडचा, परंतु त्या निधी कुठे गेला याचा पत्ता लागत नाही. तक्रार केलेली आहे, तक्रार बावनकुळे साहेबांकडे केलेली आहे, त्यांच्या ऑफिसला केलेली आहे, कॉर्पोरेशनला सुद्धा केलेली आहे, तरी पण त्याचं कुणी काही निवारण केलेलं नाही. बरं, पुढच्या मागण्या काय काय करायला पाहिजे नेमकं? जेवढ्या व्यवस्था व्हायला पाहिजे, आम्ही जे निवेदन दिलेलं आहे ती सगळी व्यवस्था आम्हाला व्हायला पाहिजे आमच्या इथे नागरिकांना सगळ्यांना. आणि त्याची आवश्यकता, अत्यंत आवश्यकता आहे. पावसाळ्यामध्ये तर फारच त्रास होतो. आमच्या पालकमंत्र्यांना, आमचे आमदार आहेत ते, त्यांना आमचं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी या समस्यांचं निवारण करावं. नीलकमल नगरच्या चौफेर विकासाचे काम जोरात सुरू आहे, मात्र नीलकमल नगरकडे आजपर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधी, शासन वा प्रशासनातील मोठ्या पदाधिकाऱ्यांची नजर या परिसराच्या विकासाकडे गेलीच नाही, अशीही ओरड नागरिकांमध्ये आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून अनेकांना त्रास सहन करावा लागतो. विद्यार्थी, नोकरदार वर्ग, महिला आणि चिमुकले आदी साऱ्यांनाच पावसाळ्यात सर्कस करत मार्ग शोधावे लागतात. पण येथील विकासाकडे अद्याप कोणत्याही प्रतिनिधीची नजर गेलीच नसल्याचा आक्रोश नागरिकांमध्ये आहे, तर महिलांमध्येही हा आक्रोश कायम धगधगत आहे. याशिवाय महिलांचे सुद्धा काही प्रश्न इथे उपस्थित करत आहेत महिला वर्ग. आपण चर्चा करणार आहोत महिलांसोबत सुद्धा. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की ते बाजार भरतो, गुरुवार बाजार, पूर्ण घाण पसरलेली राहते बाहेर, ते उचलायला कोणी तयार नसतात. आणि आम्हाला गडर लाईनची खूप आवश्यकता आहे इथे. महानगरपालिकेची गाडी जी स्वच्छता विभागाची गाडी येत नाही का? हा नाही येते म्हणा, पण ते कधी कधी दुपारी 1:30 कधी सकाळी येईल आहे, कधी 2 वाजता येते, कधी 8 दिवसांनी येईल, कधी 15 नाही तर महिनाभरही नाही येत आहे. यासाठी तुम्ही म्हणजे त्यांना आम्ही कंप्लेंट केलेली गाडी कधीतरी 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड तरी गाडी कचऱ्याची गाडी पाहिजे. सगळ्यांनी कचरा गाडी टाकायला पाहिजे हा म्हणणं आहे आपलं. आणि आम्हाला अधिक म्हणजे एक तर गडर लाईन आहे, नळाची लाईन आहे,
आणि ते बाजाराची जी काही व्यवस्था घाण करतात ती व्यवस्था पाहिजे बस. आणि इथे कसं गडर लाईन नाही ना, तर ते विहिरीला पाणी त्या गडरचं जातात. हा, त्याच्यामुळे रोग राई सगळं पसरतात आणि मच्छरांचा खूप त्रास आहे मला. आमच्या इकडे गडर लाईन पण नाही आली, नळ लाईन पण नाही आलेली आहे. आणि हे खाली प्लॅटं जे आहे तिथं मच्छर वगैरे सगळं होतात आणि त्या गवत पुष्कळ लागलेलं आहे. आमच्या घराच्या समोर खूप खाली प्लॅट आहे आणि पाणी पाणी उन्हाळ्यात तर आम्हाला मिळतच नाही. नळ नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला दूषित पाणी प्यावं लागून राहिलं विहिरीचं. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात कमतरता असते तेव्हाही तुम्ही टँकरनीच बोलवता का? टँकरनीच येतो आमच्या इकडे पाणी, तेव्हा कुठं आम्ही नळाचं पाणी पिऊ शकतो. विहिरीचं पाणी खराब असल्यामुळे टँकरनीच पाणी बोलवून तेच पाणी प्यावं लागते. बरोबर आहे ना? नळ तर आहेच नाही अजिबात. बाराही महिने तुम्हाला टँकर, बाराही महिने टँकर बोलावं लागते आम्हाला. पाण्याची समस्या सुद्धा तक्रारी करतच आहो ना आम्ही, अर्ज देतो. ते म्हणते की आज होईल, उद्या होईल, दोन महिन्याने होईल, तर ते काही करूनच ना राहिले. त्यांच्या समस्या दूर होत नाही ना, आमच्या काही होत नाही. काय करणार त्यासाठी, काय करायला पाहिजे? आम्ही आम्ही काय करणार आहे? आम्ही फक्त मतदानापुरतं ते लोक येतात, हात जोडतात आणि जातात. हात जोडून त्यांना मत मिळाले का बस ते खुश. आम्ही इकडे काही करा तुम्ही बस. परिसरात शाळा महाविद्यालय आहे पण तिथे पोहोचायला मार्ग नाहीत. पाणी विहिरीला आहे पण दूषित असून वापरण्यास अयोग्य आहे. वीज आहे पण तारा लोंबकळलेल्या आहेत. नाल्या नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहतो. मोकळी जागा आहे पण मैदान नाहीत. अशा नाना समस्यांनी ग्रासलेले नीलकमल नगर आपल्या अविकासामुळे भकास दिसायला लागलाय, अशी ही ओरड महिलांची आहे. विकासाच्या दृष्टीने आता सांगितलं गेलं तर जवळपास म्हणजे 20 ते 25 वर्षाच्या आधी जी समस्या होती ती आता पण आम्हाला तीच आहे. म्हणजे जवळपास पिण्याच्या पाण्यासाठी म्हणजे आज 15 ते 20 वर्षाच्या आधी म्हणजे लोकांनी जो पिण्याचं साधन म्हणून एक विहीर त्यांनी तयार केलेली होती, तर त्या विहिरीमध्ये आता म्हणजे गडरचं पाणी सुद्धा म्हणजे त्याला लागलं जातं. त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी म्हणजे नळाच्या पाण्याची म्हणजे सोय स्वतः नागरिकांनी म्हणजे नळलाईन घेऊन म्हणजे इथपर्यंत त्यांनी ती पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. त्याच्यानंतर स्वतःची सोय फक्त स्वतः करा, पालिकेच्या वतीने काहीच नाही. इव्हन म्हणजे लोकांनी म्हणजे जेव्हा जेव्हा म्हणजे पावसाळ्यामध्ये गरज भेटली रस्त्याची, त्यासाठी लोकांना म्हणजे जायला जर रस्ते नको म्हणजे जर होत नाही आहे सोय, तर त्यामध्ये स्वतः लोकांनी विकत म्हणजे आपल्या गरजा त्या भागवण्यासाठी म्हणून म्हणजे स्वतःनीच म्हणजे स्वतःनी का म्हणजे काम केलेले आहे ते. आणि त्याच्यानंतर गडर लाईन तर नाहीच, फक्त आश्वासन दिलेली जातात की 2 वर्षांनी 1 वर्षांनी. आता पण म्हणजे मागून एवढी मोठी म्हणजे मागून आता नळ लाईन गेली तर ही कधी तर म्हणजे नाही, 1 वर्षामध्ये नळ लाईन सगळ्यांना उपलब्ध होऊन जाईल हे फक्त आश्वासन. या व्यतिरिक्त प्रत्येकदा म्हणजे महिला म्हणजे 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी म्हणजे बावनकुळे साहेबांकडे गेल्या, प्रत्येकांनी आपल्या आपल्या म्हणजे तक्रारी तिथे दिल्या, पण त्याचं म्हणजे फक्त आश्वासन नाही होऊन जाईल, तुम्ही आता 1 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये आम्ही करून देतो, फक्त एवढं आश्वासन दिलं जातं, बाकी काहीच नाही. म्हणजे सुविधांच्या अभावी म्हणजे काहीच इथे म्हणजे अजून म्हणजे अद्याप म्हणजे सोय नाही आहे. तर विद्यार्थी वर्ग सुद्धा आपल्या सोबत आहे. विद्यार्थ्यांच्या काही वेगळ्या समस्या असतील आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थ्यांशी. तुम्ही विद्यार्थी आहात, विद्यार्थिनी आहात, पावसाळ्यासारख्या वातावरणामध्ये इथे रस्ते नसल्यामुळे एक चिखल होतो, पावसाचं पाणी जमा राहते, अशा वेळेस तुम्हाला जाण्या येण्यासाठी त्रास होत असेल, काय कुठला त्रास होतो, कसा सहन करावा लागतो? नाही, इथे रोडमध्ये गड्डे वगैरे पडले आहेत ना, तर त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी जमा होते आणि आपण समजा गाडी वगैरे काढली तिथून स्लिप होण्याची भीती वगैरे राहते. एक दिवस मी स्वतःच पडता पडता वाचली म्हणा तिथून, तर चिखल खूप राहते तिथून, गाडी एकदम स्लिप होण्याची भीती वाटते. कधी कधी मग दुसरा रोड चेंज करावं त्या रोडने पण तसंच राहते, पण हा रोड खूप खराब झालेला आहे, त्यामुळे लवकरात लवकर रोड बनाव असं मागणी करते. तू शाळेत जाते? कोणत्या वर्गात आहे? 7व्या वर्गात. तुला काही त्रास होतो शाळेत जाताना येताना, पावसाळा म्हण किंवा इतर कुठल्याही ऋतूंमध्ये? एक रस्त्याचं कुठं अविकसित आहे सगळ्या, हा परिसर अविकसित असताना अनेक त्रास होत असतात. जसं मोठ्यांना त्रास आहेत तसे छोट्यांना सुद्धा त्रास होत असेल. तुला काय त्रास होतो? मला जेव्हा मी शाळेत जाते सायकलनी, तेव्हा मला जे सायकल ते वरते जात नाही आणि चढावा भाग आहे, तर तिथे मी 1-2 वेळा पडली आहे, तर मला लागलाय. आणखी मला खूप भीती वाटते. 7व्या वर्गात आहे, याशिवाय शाळेतून आल्यानंतर तुला खेळायला आवडत असेल, मग खेळण्यासाठी तुला इथे काही साहित्य उपलब्ध आहे का, साधन आहे का? काय साहित्य आहे, साधन आहे? पण या ग्राउंड मध्ये गड्डे पण आहे, इथे साप निघतात त्याच्यामुळे भीती लागते. आणि जे लाईट आहे रात्री म्हणजे कधी कधी बंद राहते, कधी कधी राहते चालू, पण नाही का हे खेळण्यासाठी काही झुला पण नाही, काहीच नाही. अच्छा, इतर परिसरामध्ये जसं लहान मुलांना खेळण्यासाठी किंवा म्हाताऱ्यांना फिरण्यासाठी शतपावलीसाठी एक बालोद्यान सारखं किंवा एखादा ट्रॅक केलेली असते, ग्राउंड उपलब्ध करून दिल्या जाते, तसं ग्राउंड इथे उपलब्ध करून द्यायला पाहिजे का असं वाटतं? हो,
हो काय करायला पाहिजे नेमकं इथे झुले असं बसायसाठी चेअर्स असे सगळं म्हणजे गार्डन सारखं बनवायला पाहिजे अशात आता पालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या असून नागरिक आधी विकास करा मगच मतदान करू अन्यथा मतदानाकडे पाठ फिरवून बहिष्कार टाकला जाईल अशा संगनमताने परिसरात वावरत आहेत त्याच्यामुळे आमच्या इथल्या जे काही 3,500 नागरिक आहेत त्यांनी आता अक्षर ठरवलं आहे की यावेळेस येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनवर बहिष्कार करायचा आता आम्ही कोणीही इथून वोटिंग करणार नाही आहे म्हणजे आम्हाला कोणत्या पार्टीशन काही घेणं देणं नाही आहे आम्हाला फक्त समस्येशी निवारण हवं आहे तर आमच्या समस्यांचं जोपर्यंत निवारण होणार नाही तोपर्यंत यावेळेस कोणीही वोटिंग करणार नाही आता परत 2017 मध्ये महानगरपालिका आम्ही इलेक्शन आम्ही निवडणं आम्ही देणारच नाही त्यांना मत आम्ही मत देणार नाही हो सर्वांचं मत नाही नाही बिलकुल नाही करणार मतदान तर नाहीच करणार आम्ही आणि मी करतही नाही लागत मतदान दरवर्षी नाही करत मी म्हणजे आधी विकास पाहिजे हा पहिलेच त्याच्यानंतर पहिले हे करायचं त्याच्यानंतरच आम्ही मतदान करू सुधारणा आमचं घर आहे पुष्कळ त्यांच्याला दाखवतो लागत तिकडनं हा हेच पाहिजे ना मला बस होत नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही फक्त मत मिळेपर्यंत नमस्कार करतात मत मिळून झाले का तोंडही नाही दाखवत कोण होता म्हणून तो कोण आहे बस असंच आहे एकीकडे नागपूर शहराला स्मार्ट सिटीचे वेध लागले आहेत दुसरीकडे मेट्रोची धावपळ सैराट सुरू आहे तर मिहांच्या विकासातून रोजगार उपलब्ध करून देण्याच्या लंब्या गोष्टी शासन आणि प्रशासन स्तरावर होत असताना दुसरीकडे याच उपराजधानीत बरबटलेल्या समस्यांनी अनेक परिसर ग्रासले आहेत शहरातील ही अवस्था बघताच संत्रानगरी कशी होणार स्मार्ट सिटी असा प्रश्न उद्भवतो याशिवाय मुख्यमंत्र्यांचे शहर म्हणून नव्यानेच नावारूपास आलेल्या नागपूरची ही दुरावस्था दस्तूर खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांच्या तरी पचनी पडेल का असा यक्ष प्रश्न निर्माण होत आहे कॅमेरा पर्सन जितेंद्र खापरेसह नितीन शेगावकर एनबीसी न्यूज नागपूर शासन प्रशासनापासून दुर्लक्षित आणि वंचित स्मार्ट सिटीला मारक असेल तुमचे परिसर असतील समस्या आणि प्रश्नांचे अवडंबर तर व्यक्त व्हा आमच्यासोबत BCN न्यूज संपर्क करा 8055854176 9730044443